कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ठरवताना तोडणी आणि वाहतुकीचा खर्च प्रमाणापेक्षा जास्त दाखवला होता। त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर हा खर्च कमी करण्याचा आदेश साखर सहसंचालक एसएन जाधव यांनी दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 4.5 लाख ऊस उत्पादकांना कारखान्यांनी निश्चित केलेल्या एफआरपी पेक्षा 28 कोटी रुपये ज्यादा मिळणार आहेत। आंदोलन अंकुश आणि जय शिवराय शेतकरी संघटनेनं केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ही ज्यादाची रक्कम मिळणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं। ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम देताना मागील वर्षीचा ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च तसंच सरासरी रिकव्हरी यांचा विचार साखर कारखान्याकडून केला जातो। मात्र साखर कारखान्यांनी दाखवलेल्या ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चापेक्षा प्रत्यक्षात कमी खर्च झाल्याचं आंदोलन अंकुश आणि जय शिवराय शेतकरी संघटनेनं निदर्शनाला आणलं होतं। साखर सहसंचालक एसएन जाधव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जाधव यांनी ही बाब मान्य केली। त्यानंतर ऊस तोडणीची जादा रक्कम वजा करून उर्वरित रक्कम एफआरपी पोटी शेतकऱ्यांना देण्याचा आदेश दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 16 साखर कारखाने आहेत। प्रत्येक कारखान्याकडे सुमारे 30,000 ऊस उत्पादक आहेत। अशा साधारण 4.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून जादा 28 कोटी रुपये मिळणार आहेत असं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं। साखर कारखान्यांनी आपल्या तोडणी वाहतूक खर्चात वेगवेगळे खर्च अवास्तव लावून तोडणी वाहतूक खर्च वाढवला होता आणि तो कमी करावा म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर यांच्याकडे तक्रार केली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक सहसंचालकांनी विशेष लेखा परीक्षकांना पुन्हा ह्या तोडणी वाहतूक खर्चाचे प्रमाणीकरण करण्याचे आदेश दिल्यानंतर मागच्या 12 तारखेला सर्व ऑडिटरनी आपले प्रमाणीकरणचे पत्र दिल्यानंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 ते 17 साखर कारखान्यांची एफआरपी 28 कोटी रुपयेपेक्षा जास्त रकमेने वाढलेली आहे आणि आंदोलन अंकुश जय शिवराय किसान संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार आहेत। कारखान्यांकडून साखर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ज्या ठिकाणी ऊस उत्पादकाची आर्थिक लूट होते तिथं प्रतिबंध लावण्यासाठी संघटना कार्यरत राहणार असल्याचंही चुडमुंगे यांनी सांगितलं।